विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्य व रोग यामधील काही रोगांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. आज आपण एड्स या रोगाविषयी थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत. एड्स म्हणजे काय? एड्स अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा रोग ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्स या रोगाचे निदान करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी करणं आवश्यक आहे. आणि एड्स या रोगाची लक्षणं व्यक्ती सापेक्ष वेगवेगळी असू शकतात. यानंतर आपण प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार अभ्यासूया. सस्तन प्राण्यांमार्फत होणारा रोग म्हणजे रेबीज. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी प्राणी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात. या रोगाचं मुख्य लक्षण म्हणजे जलद्वेष. हे रोगी पाण्याला घाबरतात, यालाच जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू शकतात. त्यामुळे रेबीज बाधित प्राणी चावल्यानंतर लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळं सर्वांनी या रोगापासून वाचण्यासाठी लसीकरण करणं आवश्यक आहे. धन्यवाद.